परभणीच्या सेलू तालुक्यातल्या कुपटा गावामध्ये 500 गावरान कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये। दरम्यान जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी कुपटा गाव हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलंय। इथे कोंबड्यांची खरेदी विक्री आणि वाहतूक करण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय। तर 5 कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे आणि भोपाळ मधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। बर्ड फ्लू साठी ठाणे महापालिकेने नियंत्रण कक्ष स्थापन केला। बर्ड फ्लू मुळे नागरिकांनी घाबरू नये, त्यांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय। मृत पक्ष्यांची माहिती तात्काळ देण्याचं आवाहन महापौर आणि आयुक्तांनी केलंय। ठाण्यामधल्या 3 पाणबकडे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचं अहवालामध्ये समोर आलं। मेलेले पक्षी आढळल्यास ठाणेकरांनी टोल फ्री क्रमांक 1800-222-108 तसंच 022-253-7100 या हेल्पलाईनवर माहिती द्या असं आवाहन केलंय। कोरोनाच्या फटक्यातून पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेते अजून सावरलेले नसताना आता बर्ड फ्लूनं त्यांच्या तोंडचं पाणी पडवलंय। बर्ड फ्लूच्या भीतीपोटी ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे चिकनच्या दरामध्ये मोठी घसरण झाली। गेल्या 2 दिवसांमध्ये रोजची होणारी चिकनची विक्री आता सुमारे 50% घटली आहे। नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देण्याची शक्यता आहे। नवीन कायद्यांना सुप्रीम कोर्ट स्थगिती देण्याची शक्यता आहे आणि तिढा सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येण्याचीही चिन्ह आहेत। समितीचा अहवाल येईपर्यंत कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात येणार असल्याची शक्यता आहे। शेतकरी संघटनांनी समितीच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। तर दुसरीकडे सरकारनंही कायदे रद्द करणार नसल्याची भूमिका प्रतिज्ञापत्रामध्ये मांडलेली आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिलासादायक बातमी आहे। 10वी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत आता 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। 10वीच्या निम्म्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत आणि अर्ज भरण्याची मुदत ही सोमवारी 11 जानेवारीला संपली शिक्षण मंडळानं, त्यामुळे ही आता मुदत वाढवून दिली आहे। अद्याप 30-40% विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणं बाकी आहे। व्हॉट्सअप सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। व्हॉट्सअप ग्रुपच्या इन्व्हाइट लिंक आणि प्रोफाईल गुगल सर्च इंजिनवर दिसत असल्याचा दावा इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी केलाय आणि या लिंकवर क्लिक करून कोणीही प्रोफाईल फोटो फोन नंबरही माहिती मिळवू शकतो। आणि इतकंच नव्हे तर अनोळखी व्यक्ती देखील व्हॉट्सअपचे प्रायव्हेट ग्रुप शोधून तो ग्रुप जॉईन करू शकतात असा दावा त्यांनी केलाय। मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी हा प्रवास आता 10 मिनिटात पार करता येणार आहे। सध्या या प्रवासासाठी 45 मिनिटं किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो, मात्र मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे हे अंतर आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। त्यामुळे 70% वेळेची तसंच वर्षाला 34% इंधन बचत होईल। जुलै 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही नसल्यानं पत्रीपुलाच्या मुद्द्यावरून विनाकारण टीका होत असल्याचा टोला शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी लगावलाय। शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाची पाहणी केली। कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या नवीन पत्रीपुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि काही दिवसांमध्ये पत्रीपूल सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। देशभर थंडीची लाट असताना मुंबईमध्ये मात्र पाऱ्यानं तप्तावतार दाखवून मुंबईकरांना घाम फोडलाय। सोमवारी सकाळी तापमानामध्ये सरासरीपेक्षा 6 अंशांची वाढ झाली, तसंच दिवसभराचं तापमान 4 अंशांनी वाढलं आणि या तापमान वाढीमुळे नागरिक प्रचंड हवालदिल झाले। कमाल तापमानाची 34.5 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांना उशीर झाल्यामुळे मुंबईमध्ये अचानक तापमानात वाढ झाली आहे। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकातल्या उत्तर कन्नडा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला। अपघातात त्यांच्या पत्नी आणि पीएचा जागीच मृत्यू झालाय, तर श्रीपाद नाईक हे जखमी झालेले। श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी आता पणजीत आणण्यात आलंय। उत्तर कन्नडामध्ये देवदर्शन करून गोकर्णाला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला। या दुर्घटनेचं वृत्त कळताच उत्तर कन्नडाचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर घटनास्थळी दाखल झाले। अभिनेत्री कंगना रनौतद्वारे समाजामध्ये फूट पाडण्याच्या प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोलीला मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे। 25 जानेवारीपर्यंत दोघींविरोधात कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत। कंगनाला 25 जानेवारीपर्यंत चौकशीसाठी न बोलावण्याचेही आदेश दिले गेलेले आहेत। कास्टिंग डिरेक्टर साहिल यांच्या याचिकेवर वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता।
अर्जुन रामपालची बहीण कोमलची एनसीबी कार्यालयात तब्बल 6.5 तास काल कसून चौकशी झाली. ड्रग्स प्रकरणामध्ये एनसीबीकडून कोमलला समन्स बजावलं होतं आणि पहिल्यांदा चौकशीसाठी ते एनसीबी समोर हजर झाली. गेल्या समन्सला कोमल हजर नव्हती. अर्जुन रामपालच्या घरामध्ये सापडलेल्या औषधांच्या संदर्भात ही चौकशी होती. अर्जुन रामपालची देखील 2 दा चौकशी झाली आहे. कॉमेडियन कपिल शर्माची 6.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिलीप छाबरियाला अटक करण्यात आली आहे. दिलीप छाबरिया हा कार डिझायनर म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे आणि देशातल्या सगळ्यात चांगले वॅनिटी मॅन बनवून देतो असं सांगून दिलीप छाबरियानं कपिल शर्माकडून 5.5 कोटी रुपये उकळले असा आरोप आहे. इतकंच नव्हे तर वॅनिटी व्हॅनच्या पार्किंग फीसाठी 1 कोटीही त्यानं कपिलकडून घेतले. या प्रकरणी गुन्हा वडसोबा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आला आहे. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. विराट कोहलीनं ट्विट करून ही गोड बातमी दिली आहे. सर्वच क्षेत्रातून विराट आणि अनुष्कावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा होती. विराटही अनुष्काची खूप काळजी घेत असल्याचं वारंवार त्याच्या इन्स्टा पोस्टवरून समजत होतं.